कार्यक्रम 8 वर्ष असतो. त्यानंतर नंबर थर्ड मानधन. जिल्हा परिषद अध्यक्षाला 20,000 रुपये मानधन असतो. दोन प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याला स्टार करा खाली. जे दोन्ही प्रश्न तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये विचारले जाणार. महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्य मंत्री पदाचा दर्जा दिलाय, बरोबर? हा प्रश्न पीएसआयचा, आणि उद्याच्या पीएसआयला वेगळा प्रश्न विचारला जाणार. जिल्हा परिषद अध्यक्षाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा देणारं पहिलं राज्य कोणतं? जिल्हा परिषद महाराष्ट्राने काय दिलाय? राज्य मंत्री पदाचा दर्जा दिलाय, हा प्रश्न विचारलाय, बरोबर? पीएसआय असतेला तुम्हाला विचारलं जाईल. जिल्हा परिषद अध्यक्षांना कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा देणार भारत देशातलं पहिलं राज्य आहे यूपी. यूपी या राज्याने कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिलाय. महाराष्ट्र शासनाने राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलाय. दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार. मानधन कळालं? अरे कळालं का? नक्की. ठीक आहे, जसं तुम्हाला मी पुढे शिकवेल, तुम्हाला नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक याच्यावरती आपलं लेक्चर होईल. तास दीड 2 तासाचं लेक्चर आहे. मी कट कट करत तुम्हाला 45 मिनिटांपर्यंत ते शिकवेल. एवढं डीप लेक्चर आहे त्याचं. पण त्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न खूप महत्वाचे आहेत की नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पास करणार भारतातलं पहिलं राज्य कोणतं, आणि नागरिकत्व विरोधी बिल पास करणार भारतातलं पहिलं राज्य कोणतं. हे 2 प्रश्न खूप महत्वाचे आहेत शिकवताना. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले ना, ओके? माहिती आहे का? चालेल, मग असं चालेल. मी अभ्यास कुठं करतो? आणि हे 2 प्रश्न इतके महत्वाचे आहेत की एकाने पास केलंय आणि एकाने नापास केलंय. काय केले? एकाने पास केलंय आणि एकाने नापास केलंय. मग किती सोपं आहे बघा, लक्षात ठेवायला. पास करणारं राज्य डोक्यात असेल, नापास करणारं राज्य पायात असेल. किती सोपं आहे. आणि मध्ये आहे ते पोट. पास करणारं राज्य डोक्यात असेल, नापास करणारं पायात असेल. पास करणारं राज्य आहे यूपी. भारत देशातलं पहिलं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पास करणार राज्य कोणतं? यूपी. आणि नापास करणार राज्य केरळ. दोन्ही प्रश्न किती महत्वाचा ना. नापास कळलं का? होय, नापास कळतं का? नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 हे विरोधी बिल पास करणार म्हणून त्याला नापास हा शब्द वापरलाय. तुम्हाला परीक्षा विचारलं जाईल. व्हेरी व्हेरी आयएमपी क्वेश्चन उद्याच्या परीक्षेला. नागरिकत्व CCA सिटिझन अडॅमेंट ऍक्ट कळतो का? NRC CAB फुल फॉर्म येतो. तिनेचा फुल फॉर्म विचारणार पोलीस भरतीला. पोलीस भरती वाले ऐका कोण. CCA म्हणजे काय, CAB म्हणजे काय, आणि NRC म्हणजे काय? इथून आपली सुरुवात. तुम्ही भारतातच राहताना रे सारे एवढा मुद्दा गाजला तुम्हाला येत नाही. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कसं आहे, काय कशा पद्धतीने आलं, कसे स्ट्रक्चर आहे हे शिकवणार आहे मी तुम्हाला फुल अँड फायनल. त्याच्यामध्ये डिस्टन्स काय आहे, किती प्रकारचे प्रकार आहेत, किती प्रकारे आलं, कोणत्या राज्यात जाणं होतं, काय हे सगळं स्ट्रक्चर शिकवायला अर्धा पाऊण तासाचं लेक्चर आहे. पण हे 3 फुल फॉर्म आले पाहिजेत. CCA म्हणजे काय, सिटिझन अडॅमेंट ऍक्ट. CAB म्हणजे सिटिझन अडॅमेंट बिल. आणि NRC म्हणजे नॅशनल रजिस्टर सिटिझन्स म्हणजे लोकसंख्या नोंदणी अभियान.
जसं तुम्हाला नोंदणी करायची काय करायची आहे नागरिकत्वाची नोंदणी करायची हे इन फुल फॉर्म ठीक आहे आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये होणारच आहे हा पाठ शिकवल्यानंतर मी तो पाठ घेणारच आहे त्याच्यामध्ये नागरिकत्व फंडामेंटल राइट्स फंडामेंटल ड्युटीज त्यानंतर सरनामा आपले प्रकार राहिले ना त्यानंतर मग मेन मेन पार्ट राहिले मग विधानसभा आणि लोकसभा ते करंट मध्ये येतात आणि पॉलिटी मध्ये विधानसभा सगळी आणि लोकसभा सगळी याच्यावरती एक एक प्रश्न चुकणार नाही त्या पद्धतीने कंटेंट सगळे देऊन टाकतो तुम्हाला ठीक हा झाल्यानंतर पार्ट मानधन घेतलं अरे घेतलं का ठीक आहे कार्य नंबर एक कार्यामध्ये पहिलं कार्य सभागृहाचे अध्यक्ष स्थान स्वीकारणं दोन सभागृह शांततेत चालवणं तीन एखाद्या सदस्याने गैरवर्तन केल्यास कारवाई करणं प्रत्येक बैठकीला अध्यक्ष म्हणून हजेरी लावणं प्रत्येक बैठकीला अध्यक्ष म्हणून हजेरी लावणं चार जिल्हा परिषदेवर राजकीय नियंत्रण ठेवणं शासकीय योजनांची माहिती देणं त्यानंतर मग राजीनामा त्यांच्या ज्याच्यामध्ये राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देतात जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा विभागीय आयुक्ताकडे देतात विभागीय आयुक्त कुठे असतात ओय विभागीय आयुक्त कुठे असतात गोंबल महसूल विषयक करणार माहित नाही आपल्याला म्हणजे राज्य कसं चालतं हेच माहित नाही ना आपण फक्त अभ्यास करतो आपलं राज्य कसं चालतं हे माहित नाही आपल्याला कशा पद्धतीने राज्य चालतं म्हणजे आपल्याला माहित कसं होणार की राज्य कसं चालतं त्याला म्हणतात महसूल प्रशासन यंत्रणा काय म्हणतात पोलीस प्रशासन यंत्रणा बरोबर हे मुलकी प्रशासन यंत्रणा नावाचा एक पार्ट आहे पुढे तो तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगायचा म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सहा विभागीय आयुक्त आहेत काय सहा विभागीय मग त्याच्यानंतर तुम्हाला मंत्रालयात जावं लागेल मंत्रालयात काय असतं प्रत्येक मंत्रालयाला एक सचिव दिला असतो तो सचिव महाराष्ट्रामध्ये सप्लाय करतो त्या सचिवांचा एक हेड असतो त्याला आपण काय म्हणतो मुख्य सचिव म्हणजे इथून प्रशासन हलत मुख्य सचिव पासून त्याच्या खाली अतिरिक्त वगैरे वगैरे असतात पण प्रत्येक खात्याला काय असतो एक सचिव असतो त्याच्यानंतर मग विभागीय आयुक्त त्यानंतर मग 12 उपविभागीय आयुक्त आहेत त्यानंतर मग डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्यानंतर मग डेप्युटी कलेक्टर लक्षात त्यानंतर मग तहसीलदार त्यानंतर मग नायब तहसीलदार त्यानंतर मग मंडल अधिकारी त्यानंतर मग तलाठी त्यानंतर मग कोतवाल म्हणजे सायकलिंग आहे इथून सुरुवात होते कोतवाल कोतवालच्या वरती तलाठी तलाठीच्या वरती मंडल अधिकारी वरती नायब तहसीलदार त्यानंतर डीसी डीसी नंतर कलेक्टर कलेक्टर नंतर उपविभागीय आयुक्त त्यानंतर विभागीय आयुक्त त्यानंतर मग मंत्रालयात जायचं त्याला काय म्हणतात सचिव सचिवच्या वरती मग अतिरिक्त सचिव त्यानंतर अपर सचिव त्यानंतर अतिरिक्त सचिव अपर खाली त्यानंतर अतिरिक्त सचिव आणि मग महाराष्ट्राचा हेड कोण मुख्य सचिव आपण म्हणतो मुख्यमंत्री मंत्री प्रशासन चालवतात हे चौथी पास ह्यांचे मान हक्क चालताना हे काय चालवणार चालवतो कोण सचिव चालवतो कोण चालवतो सचिव म्हणजे कोण सचिव
वर्ष सर्विस झालेली असते त्यांना सचिव बनवलं जातं मंत्रालयात. ते हेड असतात, आजच्या डिपार्टमेंटचे हेड कोण? सचिव. म्हणून मंत्रालयाचं खरं नाव काय? राज्यघटनेत वाचलं तर त्याला खरं नाव आहे सचिवालय. काय म्हणता? जिथं सचिव सगळं प्रशासन हँडल करतात. पण ह्यांना कमीपणा वाटला म्हणून त्यांनी मंत्रालय टाकलं. हे चौथी पास. मंत्री मुख्यमंत्री आमदार खासदाराला शिक्षण आहे का? नाही. चौथी पास पीएम होऊ शकतो, पाचवी पास मुख्यमंत्री होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये 37% आमदार फक्त ग्रॅज्युएट आहे. किती? 37%. भारत देशामध्ये फक्त आणि फक्त 46% खासदार ग्रॅज्युएट आहे. आणि बिहार मधला फक्त सीएमच ग्रॅज्युएट आहे एकटा नीतीश कुमार. काय प्रशासन हँडल करत? चौथी, सहावी, सातवी, आठवी, बारावी पासवर तिघ जण आहे मंत्रिमंडळात आणि त्याच्यानंतर फक्त नीतीश कुमार ओनली फॉर ग्रॅज्युएट सीएम. महाराष्ट्राचे जे वेगळे ग्रॅज्युएटच नाही म्हणजे का यांच्या ताब्यात आपण महात्मा महाराष्ट्र देतो. एका पोराला कलेक्टर होण्यासाठी मिनिमम 5 वर्ष आपल्या शरीराची झीज करावी लागते. मैत्रीण सोडायची, मित्र सोडायचे, आई वडील सोडायचे, कुणाची लग्नाला जायचे नाही फुकट, आमंत्रण आलं तरी जेवायचं नाही. हा हे सगळं सोडून जेव्हा तो पोरगो 4-5 वर्षानंतर कलेक्टर बनतोय, कलेक्टर झाल्यानंतरही आई झाल्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे का? त्याला कोणत्या तरी चांगल्या कलेक्टरच्या हाताखाली 4 वर्ष झुकतात ऍडिशनल कलेक्टर म्हणून शिकायसाठी आणि मग 4 वर्षांनी कलेक्टर जिल्हा ताब्यात द्यायला लागतो. आणि हिथं हे चौथी पास आहे. हा आले साहेब, आले साहेब, कशाचे साहेब? आणि त्याला मतदानाला ग्रॅज्युएट वाली एम ए बी एड सेट नीट वाली ह्याला गाठली नाही. बरोबर आहे. म्हणजे का वाटलं का झालं देशाचं का? कारण आपल्याकडे ज्यांच्याकडे प्रशासन दिलं त्यांनाच माहित नाही ना. आहे काय मुंबई मधला असलम शेखला वस्त्र उद्योग कॅबिनेट मिनिस्टर पद पद दिले तो 8वी पास आहे. इथवा मालवणी मध्ये माल किती पाठ आहे? 8वी पास. त्यांना कॅबिनेट मिनिस्टर पद दिले. काय डेकळ करणार? म्हणजे काय झालं बघा, ह्याच्यामुळे आपल्या देशाचं नुकसान खूप झालंय आपल्याला जाणवत नाही. आणि तुम्हाला जर असं का होतं त्याचं रिझन आहे राजकारणामध्ये नॉलेजेबल माणसं जात नाही का? मग केजरीवाल होतो. केजरीवाल सारखं हुशार व्यक्तिमत्व नाही पण त्याच्या कडेने सगळे अडाणी असल्यामुळे त्याला काय टाकलं? दाबून टाकलं, उंदीरच करून टाकलं. मग एकच व्यक्ती जर हुशार असेल तर त्याला बाजूने अडाणी माणसं जगू देत नाही. नियम आहे एकतर 50% पुढे माणसं चांगली पाहिजे नाहीतर मग सगळीच अडाणी पाहिजे. बघा तुम्ही मैत्री समजा एखाद्याचं शिक्षणच नाही आणि त्याची कलेक्टर संघ मैत्री आहे का? जमणार नाही दोघं याचे विचार वेगळे. मग कलेक्टरची मैत्री कुमार डेप्युटी कलेक्टर त्याच्यावरचं सचिव या लेवल मध्ये पाहिजे. आपण आता 15वीला आहे बरोबर, फडक्यात आपण टीवायला आहे. आपली मैत्री कोणासंग असेल? जास्तीत जास्त FY SY TY MA पर्यंत बरोबर का? आपण चौथी पासून गळ्यात हात घेऊ असतो. चल माझा मित्र असं होईल का? नाही. मग ते कॅपेबल मॅच होत नाही म्हणून हे सगळं घडतं की अशा पद्धतीने होत आहे. आपलं तिथे थोडस नुकसान होत आहे. राज्य घटना आंबेडकरांनी मी नेहमी उल्लेख करून सांगतो लेक्चर मध्ये कुठे मोटिवेशन पिचला की आंबेडकरांनी जी राज्य घटना लिहिली ज्याला जगात चॅलेंज नाही पण त्यांनी फक्त एक चूक केली की राजकारणासाठी कुठंच क्वालिफिकेशन ठेवलं नाही. जर त्यांना ठेवलं असतं तर आज देश खूप मोठ्या प्रगतीपथावर. भाई आमदार जर व्हायचं असेल तर मिनिमम ग्रॅज्युएट पाहिजे बीए बीकॉम बीएससी बरोबर आहे. खासदार व्हायचं असेल तर एमए वगैरे पाहिजेच. तुमचं काय म्हणतं? कारण आपण त्यांना काय बनवतोय? अख्खा देश ताब्यात देतोय ना. मिनिस्टरला कुठं क्वालिफिकेशन आहे पीएमला? नाही. मग विचार करा की मला जर महाराष्ट्राचं मुख्य सचिव व्हायचंय तर मला क्वालिफिकेशन
माझी आयएएस पदावरती 30 वर्ष सर्विस झाली पाहिजे मिनिमम किती वर्ष आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे बोंबले अरे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे प्रश्न आहे ना अजय मेहता सालन मग गुटाने मारला अजय मेहता हे 1982 सालचे आयएएस ऑफिसर आहेत किती काउंटिंग करा किती वर्ष झाली 1982 म्हणजे माझा मी जन्म झाला होता तो तुमचा तो प्रश्न पेटला कमी कमी 36 वर्ष 37-36 वर्ष झाले 38 वर्ष चालू तेव्हा ते महाराष्ट्राचे काय झाले मुख्य सचिव झाले आयएएस पदावरती ते 36-38 वर्षापासून मुंबई महापालिकेचे कमिशनर होते आपण त्याच्यानंतर ते बढती होऊन कुठे गेले महाराष्ट्राचे म्हणजे एवढं स्ट्रगल म्हणजे जो माणूस 38 वर्ष आयएएस पदावर आहे तेव्हा त्यांना महाराष्ट्र हँडल करायसाठी दिलाय अक्का महाराष्ट्र मग आपले सीएम लगेच हँडल करायला तयार का कुठे क्वालिफिकेशन काय आलं म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये थोडस अनुभव पाहिजे एक्सप्रेस पाहिजे तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट जमते ठीक आहे राजीनामा घेतला कार्य राजीनामा झाला कार्य कार्य झाले ठीक आहे त्यानंतर सेकंड जेड ही अध्यक्षानंतर जेड ही उपाध्यक्ष जेड पी उपाध्यक्ष नंबर काय असेल तो जेड पी उपाध्यक्ष जेड पी उपाध्यक्ष निवड सेम एज सदस्यांमधून एका व्यक्तीची उपाध्यक्षपदी निवड केली जाते सदस्यांमधून एका व्यक्तीची उपाध्यक्षपदी निवड केली जाते कार्यकाल अनिश्चित असतो मानधन जेडपी उपाध्यक्षाला दर महा 16,000 रुपये मानधन असत त्यानंतर कार्य अध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आणि पंचायत समितीमध्ये जावा 2 पॉइंट राहिले त्या ठिकाणी चुकून तिथे फक्त स्टार करून लिहा पंचायत समितीच्या बैठका आणि पंचायत समितीच्या म्हणजे आतमधल्या बैठका 12 पंचायत समितीच्या ज्या बैठका होतात सदस्यांच्या त्या दर महिन्याला 1 म्हणजेच वर्षाला 12 आणि पंचायतीच्या सभा वर्षाला 6 होतात ते 2 पॉइंट लिहा चुकून राहिले सॉरी पंचायतीच्या सभा म्हणायचं त्याला पंचायतीच्या सभा म्हणजे जे निवडून आलेले सदस्य त्यांची महिन्याला काय होते बैठक होते त्या कधी होतात वर्षाला 12 आणि पंचायत सभा म्हणजे ज्याच्यामध्ये लोक काय होतात इन्वॉल्व्ह होतात जसे आपण ग्राम सभा म्हणतो आणि ग्राम पंचायतीची बैठक त्यांच्या पण 12 आणि बाहेर 4 बरोबर ग्राम पंचायतीच्या बाहेर किती लोक ग्रामसभा किती 4 1 मे 2 ऑक्टोबर 15 ऑगस्ट 26 जानेवारी किती होता 4 पूर्वी 6 होते 2 कमी केल्या उरल्या किती 4 आता शासनाने नवीन जी आर काढलाय त्या दिवशी सभा घ्यायची नाही त्याच्या 7 दिवसाच्या नंतर घ्यायची नवीन जी आर काय कारण त्या दिवशी लोक उत्सव मनवतात 15 ऑगस्ट म्हणजे 2001 वगैरे वगैरे त्याच्यासाठी शासनाने ते ठेवले होते परंतु शासनाने आता नवीन जी आर काढला गेल्या वर्षीपासून की सभा ही 7 दिवस नंतर म्हणजेच 15 ऑगस्टच्या 7 दिवस नंतर 15 ऑगस्टला नोटीस काढायची आणि 15 ऑगस्टच्या नंतर 7 दिवसाच्या मध्ये काय घ्यायची ग्रामसभा घ्यायची आणि लक्षात हा नवीन जी आर आहे शासनाचा 2019चा तर ग्रामपंचायतीच्या 4 होत्या पंचायतीच्या 6 होतात
आणि जेएफपीचा 4 होता ठीक आहे कार्यकाल घेतला अरे कार्यकाल घेतला का कार्यकाल अनिश्चित कार्य घेतलं जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गैरहजेरीमध्ये अध्यक्ष स्वीकारणे राजीनामा जेएफपी उपाध्यक्ष आपला राजीनामा अध्यक्षाकडे देतात जेएफपी अध्यक्ष आपला राजीनामा उपाध्यक्षाकडे देतात ठीक त्यानंतर आपल्याला पाहिजे लोकप्रतिनिधी त्यामध्ये पहिले व्यक्ती पाहावा लागतील जिल्हा अधिकारी पहिले व्यक्ती पाहावे लागतील जिल्हा अधिकारी त्यामध्ये पहिला पॉइंट निवड कोणती केली निवड कोणी निवड कशी होते आणि निवड कशी होते आता सांगितलं ना कलेक्टरची निवड कोण करणार यूपीएससी बरोबर आयएसवर कलेक्टर ना म्हणजे कोण निवड करणार यूपीएससी देव फरक सांगितलं होतं मग एसटी की नियुक्ती नियुक्ती कोण करणार ज्या राज्यामध्ये मला जायचं आहे ज्या राज्यामध्ये माझी कॅडेट मिळाले ते राज्य माझी काय करणार नियुक्ती करणार म्हणून तिथे लिहायचं संबंधित राज्य शासन शब्द खूप महत्त्वाचा आहे फक्त राज्य शासन नाही संबंधित राज्य शासन जर मला महाराष्ट्र कॅडेट मिळालं नियुक्ती कोण करणार महाराष्ट्र जर मला कर्नाटक कॅडेट मिळालं तर कर्नाटक म्हणून तिथे शब्द येतो संबंधित राज्य शासन ज्या राज्य शासनात तुम्ही जा त्या ठिकाणी तुमची नियुक्ती करण्याची जबाबदारी त्या राज्य शासनाकडे असणार म्हणून त्याला शब्द संबंधित राज्य शासन नंतर कार्य जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेचे सर्वोच्च सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख असतात जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतात दोन सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती सर्व शासकीय अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण ठेवतात तीन शासकीय योजना सर्व जिल्ह्यामध्ये राबवल्या जातात देन जिल्हा आमसभेला सचिव म्हणून हजेरी लावतात जिल्हा आमसभेला सचिव म्हणून हजेरी लावतात नेक्स्ट राज्य शासनाकडे अनुदानासाठी लेखी अहवाल पाठवतात नेक्स्ट रोजगार हमी योजनेचे ते जिल्हा प्रमुख या नात्याने काम करतात
ठीक त्यानंतर जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांची नियुक्ती करतात तलाठ्यांची नियुक्ती कोण करतं जिल्हा अधिकारी करतात माहिती आहे का सर्व तलाठ्यांची नियुक्ती पॉइंट नंबर 2 त्याला आपण म्हणतो सीईओ हे सुद्धा आयएस असतात हे सुद्धा काय असतात आयएस असतात पण दोन्ही मध्ये डिफरन्स काय डिफरन्स माहिती आहे का कलेक्टर हे महसूल प्रशासन बघतात आणि सीईओ हे काय बघतात अरे ग्राम प्रशासन बघतात म्हणजे तुम्हाला मागच्या वेळी चार सांगितलं होता की जर महाराष्ट्रामध्ये तीन खात्यावरती आपका महाराष्ट्र चालतो किती खात्यावरती तीन किंवा प्रत्येक राज्य तीन खात्यावरती चालतो सर्वात पहिलं प्रशासन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे महसूल प्रशासन याला जेवढी पॉवर असते तेवढा दुसऱ्या कुठल्याच खात्याला पॉवर नसते म्हणून महाराष्ट्रात किंवा प्रत्येक राज्यातलं पहिल्या क्रमांकाचं खातं कोणतं महसूल महसूलचं प्रशासन सेकंड आहे त्याला आपण म्हणतो ग्राम प्रशासन काय म्हणतो ग्राम आणि थर्ड आहे पोलीस प्रशासन या तीन प्रशासनावरतीच आखा महाराष्ट्र चालतो आणि हे तीन प्रशासन आपल्याला माहिती असले पाहिजे कारण याच्यावरती एक ते दोन प्रश्न पूर्व आणि मुख्य परीक्षेला विचारले जातात महसूल प्रशासनचा सर्वात खालचा व्यक्ती असतो त्याला आपण म्हणतो कोतवाल त्याच्यावरती असतो तो त्याला आपण काय म्हणतो तलाठी त्याच्यावरती असतो तो मंडल अधिकारी ज्याला सरकार असं म्हटलं जात त्याच्यावरती असतो नायब तहसीलदार त्याच्यावरती असतो तो तहसीलदार त्याच्यावरती असतो तो डीसी त्याच्यावरती असतो तो कलेक्टर हे झालं तुमचं जिल्हा महसूल प्रशासन त्याच्यावरती गेल्यानंतर मी मग तुम्हाला सांगितलं उप विभागीय आयुक्त त्यानंतर पुढे विभागीय आयुक्त त्यानंतर मग मंत्रालयात जावं लागतं आपल्याला त्याला आपण काय म्हणतो सचिव त्याच्यानंतर पुढे अतिरिक्त सचिव आणि मग महाराष्ट्राचे हेड असतात हे महसूल प्रशासनाचे त्याला आपण काय म्हणतो मुख्य सचिव ही एक महसूल प्रशासनाची रँक आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर मग ग्राम प्रशासन ग्राम प्रशासन मध्ये सर्वात खाली असतो त्याला आपण म्हणतो ग्राम सेवक काय म्हणतो ग्राम सेवक त्याच्यावरती असतो त्याला आपण म्हणतो विस्तार अधिकारी त्याच्यानंतर त्याच्यावरती असतो तो त्याला आपण म्हणतो बीडीओ काय म्हणतो बीडीओ त्याच्यावरती जो असतो त्याला आपण म्हणतो डीवायसीओ आणि मग ग्राम प्रशासनचा हेड जो असतो त्याला आपण म्हणतो सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी हे झालं ग्राम प्रशासन त्यानंतर पोलीस प्रशासन असतं पोलीस प्रशासनामध्ये दोन भाग असतात एक ग्रामीण आणि दुसरा असतं ते शहरी ग्रामीणचा प्रमुख असतो एसपी तर सिटीचा प्रमुख असतो कमिशनर बरोबर आणि हे आपल्याला माहित असलं पाहिजे शिकत असताना पोस्ट माहित असले पाहिजे एसपी च्या खाली असतो त्याला म्हणतो एएसपी रावडी राठोड पिक्चर बघितला पण एएसपी पोस्ट ना मिळली असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ओके देन त्याच्या खाली असतो तो डीवाय एसपी त्याच्या खाली असतो तो सीनियर पीआय त्याच्या खाली असतो तो पीआय त्याच्या खाली असतो तो एपीआय याच्या खाली असतो तो पीएसआय याच्या खाली असतो तो एएसआय याच्या खाली असतो तो एससी याच्या खाली असतो तो पीएन याच्या खाली असतो तो पीसी नसलं कळलं करत विचारा गोगल नुसतं आपलं मी बोललं तर तुम्हाला बरं कळलं पीसी म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल आपली जत्रा जिथं भरते हा आपली एकच चाल पोलीस भरतीला कोण मुंबई पोलीस हा मग त्याला
जेव्हा तो नोकरी करून येतो गावाकडे त्याला म्हटलं मुंबई पोलिसांचं आपल्या पाय पडतं ते नको का म्हणून आपला डिसिजन योग्य पाहिजे कारण लय जणांनी पोलीस कॉन्स्टेबल जाऊन परत मग काय होतं पश्चाताप करण्यापेक्षा आता एक वर्ष वाया गेलेलं चालेल पण पी एस साहेब बना काय म्हणा कमीत कमी पी एस साहेब बना दोन स्टार तरी लागतील आणि दोनाचा अभ्यास सेम आहे फक्त इंग्लिश ग्रामर ऍडिशन करायचं आणि लॉ जेवढं मेरिट पोलीस भरतीचं लागतं त्याच्या कित्येक पट कमी पी एस आयचं मेरिट लागतं फक्त एकच आहे प्रश्न थोडे हार्ड असतात आणि तेवढं हार्ड वर्क करायचं ना योग स्टार लावायचे का तुम्हाला नाही फरक आहे ना हा डायरेक्ट पोलीस कॉन्स्टेबल होतो म्हणजे पोलीस शिपाई पोलीस नाही पी एम म्हणजे काय पोलीस नाही एस सी म्हणजे हवालदार हेड कॉन्स्टेबल एस आय म्हणजे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर इथे ए पी आय म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी आय म्हणजे पोलीस निरीक्षक सिनियर पी आय म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डीवाय म्हणजे पोलीस अधीक्षक एस पी म्हणजे सहाय्यक सुप्रिंटेंडंट पोलीस आणि एस पी म्हणजे सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस अधीक्षक एस पी इन्चार्ज आणि इकडे काय होतं शहरी भागाला कमिशनर कार्यरत असतो सिटी मध्ये जर क्राईम भरला घडला तर कोण बघणार कमिशनर बघणार ग्रामीण मध्ये क्राईम घडला तर कोण बघणार एस पी म्हणजे दोन्ही मध्ये फरक ठेवला सिटीला कमिशनर असतो मग कमिशनरच्या खाली कोण असतो ऍडिशनल कमिशनर कोण असतो ऍडिशनल पण त्याला सुद्धा म्हणतात एस सी पी ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस अतिरिक्त पोलीस आयुक्त काय म्हणतात अतिरिक्त पोलीस आयुक्त त्याच्या पुढे असतो डी सी पी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पोलीस उपायुक्त त्याच्या खाली परत एस सी पी असतो एस सी पी म्हणजे काय असिस्टंट जर महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला डीवायएसपी सिटीत बदलून गेला तर त्याला काय म्हणते एस सी पी जर एस पी बदलून गेला तर त्याला सिटी डी सी पी बनवतो काय बनवतात आणि मग इतर आहे लक्षात म्हणजे हे फरक आहे बरोबर एस सी पी त्याच्या खालच्या पोस्ट मग सिनियर पी आय हे सर खाली इथपर्यंत या दोन्हीच्या कंबाईन पुढे होता त्याला काय म्हणतात ए डी जी आय जी ए डी आय जी सहाय्यक पोलीस उपमहानिरीक्षक सहाय्यक पोलीस उपमहानिरीक्षक त्याच्यावरती डी आय जी पोलीस महानिरीक्षक त्याच्यावरती एस पी डी आय जी विशेष पोलीस महानिरीक्षक त्याच्यावरती आय जी त्याच्यावरती आय जी आणि त्याच्यावरती असतो डीजीपी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महान पोलीस महासंचालक डी जी पी म्हणतात डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पोलीस महासंचालक आणि इथे तुमची पोलिसांची सगळी कार्यप्रणाली संपते लक्षात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहे कोण आहे कोण कोण महासंचालक पोलीस महासंचालक कोण आहेत हा ते गेले बदलले त्यांना केंद्रामध्ये पाठवलं कधीच दत्ता पडशील आता कोण आहेत कोण कोण हा सुबोध जसवाल संजय बर्वे मुंबई कमिशनर एकाला सुद्धा येत नाही काही येत नाही सुबोध जसवाल हे सध्या पोलीस महासंचालक आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव आले पाहिजेत अजय मेहता आहेत अभ्यास करत नाही नुसती येत आपलं आणि हे जनरल प्रश्न आहेत हे तुम्हाला विचारलं जाणारच मुख्य निवड जेव्हा होते तेव्हा प्रश्न विचारले जातात भारत देशाचे पहिले लोकायुक्त कोण पिनाकी चंद्र घोष माहितीत का त्याच्यावरती प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजय मेहता महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण सुबोध जयस्वाल माहितीत का याच्यावरती प्रश्न हे तुम्हाला विचारलं जातं पण तुम्ही करत नाही अभ्यासच बघत नाही ना कोणाची नवीन नियुक्ती झाली बरोबर त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस शरद बोबडे कितवे 47वे महाराष्ट्राचे कितवे महाराष्ट्राचे कितवे सरन्यायाधीश आहेत ते
तिसरे अभ्यास कुठे त्यानंतर मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस झाले कोण झाले नरेंद्र पाटील एकाने सुद्धा करंट अभ्यास वाचला नाही डिप्लोईम नाही तुम्हाला काय सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस शरद बोबडे 47 महाराष्ट्रातले चौथे महाराष्ट्रातले हायकोर्टाचे चीफ जस्टिस आहेत नरेंद्र पाटील त्यानंतर महाराष्ट्र सॉरी भारत देशामध्ये सध्या किती महिला चीफ जस्टिस आहेत 8 महिला चीफ जस्टिस आहेत भारतामध्ये सध्या किती 8 महिला चीफ जस्टिस आहेत पाठच पाहिजे त्यात आयएमएफ ची एकच महिला सध्या अर्थतज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली आयएमएफ इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड माहिती का त्याच्यावरती गीता गोपीनाथ त्यांचा प्रश्न माहिती का गीता गोपीनाथ एकमेव लेडीज आहे ती आयएमएफ ची अर्थतज्ञ मध्ये नियुक्ती झाली त्यानंतर काल हरीश साळवे यांची हायकोर्टामधून इंटरनॅशनल कोर्टामध्ये वकील म्हणून नियुक्ती झाली इंटरनॅशनल न्यायालय कुठे हेगला कुठे हरीश साळवे यांनी काय केली होती तर जे आपले व्यक्ती आहेत पाकिस्तानमध्ये नौदल दलाचे अधिकारी जे तुरुंगात आहेत त्यांची केस 1 रुपया न घेता लढवली इंटरनॅशनल न्यायालयामध्ये कोण आहेत सध्या ते व्यक्ती तिथे अडकून आहेत बघा नौदलाचे अधिकारी पाकिस्तानच्या गुप्तहेर खात्याने त्यांना कोंडून ठेवले तिकडे बरोबर त्यांची केस इंटरनॅशनल न्यायालयामध्ये हरीश साळवे नावाच्या व्यक्तीचे महाराष्ट्रीय व्यक्ती आहेत त्यांनी 1 रुपया न घेता इंटरनॅशनल कोर्टामध्ये लढवली म्हणून त्यांनी इंटरनॅशनल न्यायालयावरती वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली हे तुम्हाला माहीत असले पाहिजे कारण अभ्यासत नाही तर काय माहिती असणार 0% उद्या परीक्षा आली 5 एप्रिल 3 मे बरोबर करंट अफेअर्स वरती सगळ्या गोष्टी आडवे प्रश्न विचारले जातात 2 लोकसभेचे प्रश्न आहेत 2 विधानसभेचे प्रश्न आहेत 1 नागरिक कायदा दुरुस्तीवर प्रश्न आहे आणि 1 कलम 370 वरती प्रश्न आहे धारेच्या 5 प्रश्न सांगितले तुम्हाला चुकलाच नाही पाहिजे पाठच करून ठेवायचं लोकसभा आणि मी तुम्हाला सांगणार लोकसभा 370 आर्टिकल नागरिकत्व दुरुस्ती एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे ठीक आहे कुठे होतं पॉइंट पुढे सीईओ ओके सीईओ निवड निवड सेम एज यूपीएससी देन नियुक्ती संबंधित राज्य शासन तीन कार्य सीईओ हे ग्राम प्रशासनाचे प्रशासकीय प्रमुख असतात सीईओ हे ग्राम प्रशासन नाही मंत्रालय असतं माहितीये का अरे ग्राम प्रशासन माहितीये का जिथं खेडी पंचायत समिती वगैरे असते त्यांना ग्राम प्रशासन म्हणतात काय म्हणतात महसूल प्रशासन ग्राम प्रशासन पोलीस प्रशासन हे मंत्रालयाचे प्रकार आहेत मंत्रालयामध्ये किती प्रकार असतात 26 मंत्रालयाचे प्रकार आहेत किती चालेल विद्यापीठाला वर्ग तुम्हाला चुकून मंत्रालय किती प्रकारचे असतात 26 मंत्रालयाचे प्रकार असतात महाराष्ट्रामध्ये नुकतंच मंत्रिमंडळ फॉर्म झालं किती मंत्र्यांचे पद घेतले रे शिकत पाहिजे 36 किती रे 36 अजून भारत देशात किती मंत्री आहेत टोटल भारतात किती महिला मंत्री आहेत काय अभ्यास आहे तुमचे नियम बसला हे काय सांगायचं नाही शिकवायचं नाही सगळं पेपरला माहिती आहे आम्ही काय आम्ही घरून अभ्यास केला का आम्ही पुस्तकच चालतो रात्रभर करंट अफेअर्स कुठं अभ्यास काय आणि किती सोपा अभ्यास आहे काही अभ्यासाला लागत नाही फक्त थोडस टेक्निक करावं लागतं काय बघा 2019 ला लोकसभा निवडणूक झाली आणि 2019 ला विधानसभा झाली स्ट्रक्चर तयार करायचं स्वतःच किती भारी आहे शिकवताना मी तुम्हाला 543 जागा होत्या लोकसभेच्या महाराष्ट्राच्या किती होत्या 288 महाराष्ट्राच्या बरोबर 2019 ला आणखी एका राज्याची निवडणूक झाली म्हणून त्याच्यावरती प्रश्न त्याचं नाव काय हरियाणा हरियाणाची सीट संख्या किती होती 90 झालं स्ट्रक्चर तयार होय झालं का कळलं काय स्ट्रक्चर ओके दुसरं स्ट्रक्चर काय याच्यामध्ये एससी सीट किती होत्या
याच्यामध्ये एससी सीट होते 84 याच्यामध्ये एसटी सीट किती होत्या याच्यामध्ये एससी सीट किती आहेत 29 आहेत 25 आहेत याच्यामध्ये एससी सीट किती आहेत याच्यामध्ये एससी सीट आहेत 10 याच्यामध्ये एससी 7 झालं स्ट्रक्चर तयार काय सोपे ना मग याच्या मधल्या जागा इथे टोटल स्ट्रक्चर महाराष्ट्रात 48 खासदार असतात त्यामध्ये एससी एसटी किती आहे इथे एसटी 5 आहेत एसटी 4 आहेत झालं स्ट्रक्चर तयार मी ते दोन प्रश्न करतो काय लागलं का वेळ अरे वेळ लागला का काही काहीच नाही लागला इथे दोन प्रश्न धडले किती दोन झालं मग इथे आपण मंत्रिमंडळ फॉर्म केलं इथे मंत्रिमंडळ फॉर्म केलं इथे सुद्धा मंत्रिमंडळ आपण फॉर्म केलं सोपं आहे मग इथे मंत्रिमंडळ फॉर्म केलं 58 मंत्री 1 प्लस पीएम म्हणजे सॉरी 57 सीएम 1 पीएम इथे काय इथे 42 प्लस सीएम इथे काय 9 प्लस सीएम बरोबर 10 झालं काय अवघड आहे का काहीच अवघड नाही फक्त आपण करत नाही काय करत नाही करत नाही म्हणून येत नाही पुन्हा फॉर्म इथे किती महिला आल्या 78 इथे किती आल्या 24 इथे किती आल्या 12 किती वेळ लागला अरे किती वेळ लागला आणि याच्यात सगळे प्रश्न आहेत का नाही अरे आहेत की नाही ओके पुन्हा खाली इथे महिला मंत्री किती आहेत 7 इथे महिला मंत्री किती आहेत 3 इथे महिला मंत्री किती आहेत 1 किती वेळ लागला काय कळलं किती सोपं आहे आणि हे सगळे प्रश्न उद्या परीक्षेला आहेत आहेत की नाही बघा उद्या पेपर देऊ विचारले जाते भारतात किती महिला निवडून आल्या 78 खासदार किती आणखी स्ट्रक्चर आहे महाराष्ट्रात किती महिला आल्या 8 हा 7 बाजूला केला 8 महाराष्ट्रात महिला खासदार किती 48 मध्ये 8 महिला खासदार इथे 24 महिला आमदार आहेत त्याच्यापैकी 3 मंत्री झाले इथे 78 आले त्यापैकी 6 मंत्री झाले इकडे 12 निवडून आले त्यापैकी 1 महिला मंत्री काही नाही डोकंच नाही फक्त बुद्धी आपली चालली पाहिजे आणि हे स्ट्रक्चर सगळं पेपरला येतं इयरबुक मध्ये चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे तयार करायचं काहीच अवघड नाही हे तुम्हाला शिकवणार आहे पण कसं आहे तुम्ही अभ्यास करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला येत नाही बरं आता हे अभ्यास करून आता हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक्स वगैरे ठीक आहे ते बदलत नाही आपल्याला पुस्तक बी लागत नाही त्याबद्दल शंका नाही कारण ते वाचलंय बऱ्याच वेळा पाठ झाले परंतु करंट अफेअर्सला मलाही वाचावं लागणार आहे तुम्हालाही वाचावं लागणार असा कुठलाच व्यक्ती नसतो मी पण वाचलंच आहे ना वाचूनच तयार केलं ना की कसं स्ट्रक्चर आपल्याला तयार करता येईल आपल्या विद्यार्थ्याला कसं देता येईल हे स्ट्रक्चर तुम्हाला तयार करता आलं पाहिजे की जेणेकरून सोपं सोपं कसं बनवता येईल ठीक आहे सीओ निवड यूपीएससी नियुक्ती राज्य शासन थर्ड कार्य कार्य करू आपलं अरे थर्ड पॉइंट काय कार्य नंबर एक सीओ हा ग्राम प्रशासनाचा काय असतो प्रशासकीय प्रमुख असतो दोन ग्राम प्रशासनावरती नियंत्रण ठेवतो तीन ग्राम प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यावरती नियंत्रण ठेवतो जिल्हा आमसभेच्या बैठकीला हजेरी लावतो चार ग्राम सेवक ची नियुक्ती करतो फरक स्पष्ट करा किती सोपे बघा फक्त तुम्हाला विचारलं तलाठ्याची नियुक्ती करून करतो म्हणजे हा महसूल प्रशासनात मग जिल्हा अधिकारी उत्तर देणार म्हणजे ग्राम प्रशासनचा कोण ग्राम सेवक त्याची नियुक्ती कोण करतो मग सीओ बरं आहे ना सीओ म्हणजे हे लक्षात ग्राम सेवक म्हणलं की सीओ तलाठी म्हटलं की जिल्हा अधिकारी आलं दोन्ही फरक म्हणून मी तीन प्रशासन दिले लक्षात हे तीन प्रशासन कशा पद्धतीने
विचारले जातात परीक्षेला, त्याला मुलकी प्रशासन व्यवस्था पुढील पाठ आहे जो मी तुम्हाला शिकवणार आहे. बरोबर, म्हणजे ग्रामसेवकाची नियुक्ती करणं. त्यानंतर तिसरे व्यक्ती आहे डी वाय सीओ. ब्रेक किती वाजता द्यायचा? डायरेक्ट 1 वाजेपर्यंत लेक्चर घेतो म्हणजे मला जायला नको. किती वाजले आता? 11:15 झाले. 15 मिनिटं घ्या, चालेल. 15 मिनिटं द्या सर. ठीक आहे, 15 मिनिटं द्या मात्र. का? कारण मला जायचंय पुढे पुढे लेक्चरला. मी 1 वाजता सोडून देतो तुम्हाला. चालेल, ओके.